उसाला पाणी देत असलेल्या मुलाचा बापाने खून केल्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे मंगळवारी पहाटे घडला असून मृत मुलाच्या आईने हत्येप्रकरणी पतीविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गोरख करपे हा दारू पीत असल्याने घरात कायम किरकोळ वाद होत असून सोमवार दिनांक 29 रोजी गोरख दारू पिऊन घरी आला. आज मुलीचा सण असून तुम्ही सणासुदीचे दारू का पिऊन आले असे पत्नीने विचारले असता गोरख पत्नीला मारण्याकरता पुढे आला तेव्हा मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने तिचा मार वाचला. त्याचा राग मनात धरून 18 वर्षीय सोमनाथ शेतात काम करत असताना त्याच्या डोक्यावर लोखंडी गजाने गोरख करपे यांनी हल्ला केला. यामध्ये सोमनाथ गंभीर जखमी झाला असून सोमनाथला नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र औषधोपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.